भारत सरकार तळागाळापर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी प्रयत्न करत आहे। शिक्षण हा सर्वांचा मूलभूत अधिकार आहे। याच मूळ तत्वाला जोपासून संग्रामपूर तालुक्याला नव्याने रुजू झालेले गट शिक्षण अधिकारी एनजे फाळके यांनी शिक्षणाविषयी शिक्षकांमध्ये एक अभियान राबवून विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये एक वेगळं नातं निर्माण करण्याची सुरुवात केली आहे। याकरता 12 सप्टेंबर रोजी अस्मद मदनी उर्दू हायस्कूल सोनाळा येथे शिक्षण परिषद घेण्यात आली। यामध्ये सोनाळा व टुंकी केंद्रातील संपूर्ण शिक्षक प्रामुख्याने उपस्थित होते। या शिक्षण परिषदमध्ये 100% शिक्षकांची उपस्थिती होती। तर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रगत कसे करावे, अभ्यासात मागे असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अध्ययन स्तर निश्चित करून पुढील उपाययोजनेबाबत मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले। शाळेमध्ये नियोजनबद्ध दैनंदिन परिपाठ घेणे, अध्ययन घटकाची पूर्वतयारी करणे, शाळेतील उपलब्ध साहित्याचा नियमित वापर, शालेय परिसर स्वच्छ ठेवून सर्व विद्यार्थी गणवेशात असावे यासाठी प्रयत्न करणे, विद्यार्थ्यांची उपस्थिती 90% जास्त राहील यासाठी प्रयत्न करणे, अनुपस्थित विद्यार्थ्यांच्या पालकांशी वारंवार संपर्क साध, शालेय पोषण आहाराचा दर्जा उत्कृष्ट राखणे, लाभांच्या योजनेपासून विद्यार्थी वंचित राहणार नाही यासाठी दक्षता घेणे, विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करणे व विविध स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेणे, अशा विविध घटकांचा वापर करून विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती सुधारता येईल असे मत या प्रसंगी गट शिक्षण अधिकारी फाळके यांनी उपस्थित शिक्षकांना केले। शिक्षण परिषदमुळे संग्रामपूर तालुक्यामध्ये शिक्षण विभागाला आलेली मरगळ झटकून शिक्षकांमध्ये नव चैतन्य व उत्सवाचे वातावरण निर्माण करण्याचे काम नव्याने रुजू झालेले एनजे फाळके यांनी केल्याने संग्रामपूर तालुक्यामध्ये त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे। एमसीए न्यूज मराठी करिता सतीश कुमार वानखडे, सोनाळा।